अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सर्व जाती धर्मांमध्ये स्त्रियांना पूजनीय मानले जाते, तरी सुद्धा स्त्री भ्रूण हत्या होणे ही खेदाची बाब आहे। जनतेमध्ये याबाबत जनजागृती व्हावी या हेतूने जामनेर तालुका विधी सेवा समितीकडून गारखेडा तांडा येथे बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी जामनेर न्यायालयाचे न्यायाधीश MM चितडे यांनी उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन करत स्त्री भ्रूण हत्या करणे पाप असून तो गुन्हा सुद्धा आहे हे सांगितले। यावेळी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्य महाराज, न्यायाधीश हवेलीकर, ॲडव्होकेट विकास चौधरी, महिला बालकल्याण अधिकारी श्रीमती गोयर, पत्रकार सुहास चौधरी आदी मान्यवरांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त केले। 50% संधी तिला वेळ द्या, तर आपण मुलींच्या शिक्षणाकरता माघार घेऊ नका। आपल्या बाजू आपल्या पाठीशी सरकार उभं आहे, सरकाराला मदत करा। सरकाराला मदत करणं म्हणजे त्या ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये भाग घेणं आणि त्या योजनांचा सकारात्मक वापर करणं। अशा रीतीने आपण सरकारला मदत करा। आता प्रश्न उरतो होतो स्त्री भ्रूण हत्येचा। मग अशी चौधरी साहेब म्हणले त्याप्रमाणे कमी वजनाचा मूल म्हणजे मुलगा हा यशस्वीपणे त्याच्या सगळ्या लहानपणीच्या जीवाच्या धोका असणाऱ्या काळातून पार पडतो आणि त्याच्यापेक्षा त्या तुलनेनं जी हेल्दी आहे त्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण होतो। हा प्रश्न गंभीर आहे। मला नेहमी प्रश्न पडतो की आई तयार होते का? मग ती आई आहे का त्या आईला भाग पाडलं जात? मग आईला जर भाग पाडलं जात असेल मग त्यासाठी भाग कोण पाडते? अख्खा समाज त्यातून दाराशी उभा राहत नाहीये, म्हणजे त्या कुटुंबामध्ये त्या गोष्टीची गरज आहे। तो पाठिंबा त्या कुटुंबातून मिळायला पाहिजे। तो पाठिंबा, तो सपोर्ट, ती मदत ती कुटुंबातून उभी राहिल्यावरती त्या आईच्या मनामध्ये उभारी येईल आणि आई त्या ठिकाणी त्या मुलीचं संगोपन करण्यामध्ये सक्षम राहील। मला बहीण आहे, मला मावशी आहे, मामी आहे, काकू आहे, आत्या आहे, मुलगी आहे, या सगळ्या नात्यांची सुरुवात जी सगळ्यात प्रथम शिकतो। पण रोजचं शिक्षणचं तितकंच महत्वाचं आहे। निव्वळ पाढा आला दोनचा, निव्वळ आपल्याला त्या ठिकाणी काही नवीन विषय आला दहावीच्या भूमितीतला, म्हणून आपलं जीवन सुखकर होतं असं नाही। त्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला जीवन सुखकर करण्याकरता करता येणं हे शिक्षणाचं महत्व आहे। आपण त्या दृष्टीनेही प्रयत्न करा। मला मार्क कमी पडले, 40% पडले, मी शिकू शकत नाही, नक्कीच नाही, म्हणजे तुम्हाला 40% समजले। जगताना आपल्याला सगळ्या गोष्टी 100% पाहिजे असं। स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार करणार नाही, त्याला पाठिंबा देणार नाही, त्याला विरोध करेल आणि मला शक्य असेल म्हणजे उघडही करेल, जेणेकरून आज आपला समाज हा हेल्दी राहील, चांगला राहील। कारण जर स्त्रियांचं प्रमाण कमी झालं तर त्या समाजामध्ये गुन्ह्याचं प्रमाण वाढेल। आपण या सगळ्या गोष्टीचा योग्य रीतीने विचार करा आणि आपल्या विचारांमध्ये योग्य रीतीने बदल करा आणि मुलीची पुरेपूर काळजी घ्या, एवढी तुम्हाला माझ्याकडून विनंती करतो। हमारे इस गारखेड़ा ग्राम में आज जो बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के प्रोग्राम में हमारे उपस्थित न्यायमूर्ति चितले साहेब, कुलकर्णी साहेब, हवेलीकर साहेब, हमारे सरपंच और इस गांव के सभी प्रेमी साहेब, मी आमच्या भाषेत बोलेन, उपस्थित समजेन। आज आपली गावे में हमारे जज साहेब आहे, ही साधी बात पण मला आणि वो भी काही संदेश देता नाही आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ। आज हमने ही बात समजा है, सातरा मोठे मोठे जजे नाणू पडत कहा की हम कती न कती चुकीर कार्य कर रहे। बेटा देखो थोड़ा ध्यान रखा रहा, शांति से बैठो। आज परिस्थिति अतरी गंभीर छ की हम लोग देख ले वाचा की अरे पोरी हिच हम तंबाकू वगैरह नाकता मार नाका कतरा मोठो पाप। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।